मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली बेस्ट बस, 75 वर्षापासून मुंबईकरांच्या सेवेत असलेली ही बेस्ट परिवहन सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ही बाब राज्य सरकार, महापालिका आणि बेस्ट उपक्रमानं गांभीर्यानं घ्यावी म्हणून मुंबईकरांना एकत्र करून माझी बेस्ट माझा हक्क हे अभियान पुढारी न्यूजच्या माध्यमातून राबवलं जात आहे. बेस्ट प्रवाशांशी या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी. आपली बेस्ट आपली बस ही नेहमी प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचा गुण असते. आपण एका बस स्टॉपवर उभे आहोत, लोअर परेडला आपण आहोत. तिकडे एक बस स्टॉप आहे जिकडे अनेक लोक दररोजचे प्रवास याच बीएसटीने करतात. आपण बस म्हणत नाही, आपण बीएसटी म्हणतो कारण ती बेस्ट आहे असं आपण म्हणतो. तुमच्या दोघांच्या अनेक आठवणी बसच्या असतील, तुम्ही अजूनही बसने प्रवास करत असाल असं चर्चा होते की बेस्टचं आता कुठे ना कुठे बेस्ट मुंबईत राहणार नाही, होणार नाही, अशा चर्चांकडे तुम्हाला किती तुम्हाला काय म्हणायचं आहे? बेस्ट वाचली पाहिजे का, बेस्ट असलीच पाहिजे का? बघा, मी लहानपणापासून या बीएसटीने प्रवास करतोय. आता असं ऐकण्यात आलं की बीएसटीचं नूतनीकरण होत आहे, त्याच्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ खाजगीकरणच होणार आहे, तर ते होऊ नये, बेस्ट वाचली पाहिजे. आणि त्याच्यावर काही लोक जे कामगार आहेत तिथे, त्या बीएसटीमध्ये जे काम करणारा स्टाफ आहे किंवा काय, तर त्यांचं पण नुकसान होईल, तेव्हा बेस्ट ही वाचलीच पाहिजे. काही पण करा पण बेस्ट वाचवा. मी लहानाचे मोठे इथं झालो, आम्ही इथं शिकलो काय, आणि बसने हा प्रवास केल्याशिवाय कुठं जायचं. तर बस ही इथं असलीच पाहिजे. ती जर कॅन्सल करायची आहे किंवा तिला काय करायचं तर तुमचा तो प्रश्न अलग आहे, पण बेस्ट बस इथं असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही पब्लिक सगळं त्या गोष्टीला हे करणार. माझी बेस्ट माझा हक्क हे पुढारीच्या मोहीमसाठी अनेक लोक आता एकत्र येतात दिसतात, आणि हे एकत्र का येतात? कारण बेस्ट वाचली पाहिजे म्हणून. नितीन बोदारे सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज मुंबई.